नमस्कार, मी आराधना तुंगारे. मी मराठीच्या सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया काही बातम्या सुपरफास्ट. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर फायलिन वादळ धडकले. ताशी 220 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहे. काही किनारपट्टीवर 9 ते 20 फूट उंचीच्या लाटाही उसळत आहेत. ओडिशाला फायलिन चक्रीवादळाचा फटका बसलाय. ओडिशात एक झाड कोसळून 6 जण ठार झालेत. या चक्रीवादळाचा परिणाम सुमारे 6 तास जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातल्या गोपालपूरला चक्रीवादळाचा सगळ्यात आधी फटका बसण्याची शक्यता आहे. गोपालपूरमध्ये जोरदार वारे वाहू लागलेत. भुवनेश्वरमध्ये 50 मीटर प्रतितास वारे वाहत असून भुवनेश्वर एअरपोर्ट बंद करण्यात आलाय. राज्यातल्या बाजारपेठाही बंद करण्यात आल्यात. फायलिन चक्रीवादळात मदत करण्यासाठी गुगल पुढे सरसावलंय. गुगलनं हरवलेल्या माणसांना शोधण्यासाठी पर्सनल फाइंडर ही वेबसाईट सुरू केली आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये NDRFचे 2000 जवान आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. 50 बचाव पथकही विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. फायलिन वादळामुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो याचा अंदाज घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी महत्त्वाची औषधं, इंधन आणि अन्नधान्याचा साठा करण्यात आला आहे. आतापर्यंत 4.5 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फायलिन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना समुद्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढचे 72 तास समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रातल्या काकीनाड, रामचंद्रपुरम आणि अमलापुरम इथे कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यावरील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी 13 विशेष अधिकारीही तैनात करण्यात आले. ओडिशा आणि आंध्र प्रदेशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांची दुर्गापूजेची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. तसंच ओडिशात भोजनाची 1 लाख पाकिटं तयार ठेवण्यात आली आहेत. दोन्ही राज्यांची सचिवालये 24 तास काम करणार आहेत. ओडिशात 600 पेक्षा जास्त सायक्लोन सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे. फायलिन चक्रीवादळामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा काही काळ स्थगित करण्याचा निर्णय ईस्ट कोस्ट रेल्वेनं घेतला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून ईस्ट कोस्ट रेल्वेनं याआधीच 24 गाड्या रद्द केल्या आहेत. तर अनेक विमान कंपन्यांची उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. वादळाआधीच ओडिशातल्या गोपालपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय. त्यात 3 जणांचा मृत्यू झालाय. ठिकठिकाणी झाडं कोसळले. झाडं पडल्यामुळे अनेक जण जखमी झालेत. फायलिन चक्रीवादळाचा फटका राष्ट्रपतींनाही बसलाय. चक्रीवादळाच्या धोक्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपला पश्चिम बंगालचा दौरा आटोपता घेतलाय. बीरभूम जिल्ह्यातल्या मिराती या आपल्या मूळ गावी ते यंदा येणार होते. ओडिशात 1999 फायलिन सारख्या वादळात 10,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतल्या कॅटरिन वादळापेक्षा फायलिन धोकादायक आहे. कॅटरिनमध्ये 1,800 जणांचा बळी गेलाय. तर 21 लाखांपेक्षा अधिक जण बेघर झाले होते. त्यामध्ये 5.58 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. फायलिनमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले. शिवसेना प्रमुखांचं स्मारक वर्ष होत आलं तरी पूर्ण झालं नाही, यासाठी कमकुवत नेतृत्व जबाबदार आहे अशी टीका मनोहर जोशी यांनी केली होती. या टीकेवरून वाद सुरू होताच मनोहर जोशी यांनी लगेचच सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. बाळासाहेब आणि उद्धव यांच्या कार्यपद्धतीत फरक असल्याचं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. मनोहर जोशी यांच्या वक्तव्याचे आता पडसाद उमटत आहेत. उद्धव ठाकरे हे सक्षम नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं योग्य नाही असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शिवसेनेनं मनोहर जोशींना मुख्यमंत्री बनवलं, लोकसभेचं अध्यक्ष बनवलं आणि त्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. पंतांनी नेतृत्वाबद्दल काढलेल्या उद्गाराचा निषेध हा सर्वसामान्य शिवसैनिकांकडून केला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या वादावर आपला काहीही संबंध नसल्याची बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रविवारी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनोहर जोशींच्या वक्तव्याचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आगामी निवडणुकीसाठी हवी ती सीट मिळत नसल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. पण जोशी शिवसेना सोडतील असं विचार करणं चुकीचं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. देशात सध्या भाजपनं नरेंद्र मोदींच्या रूपानं आक्रमक चेहरा पुढे करून झंझावात निर्माण केला असला तरी त्यामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुका जिंकता येणार नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलंय. देशातल्या जनतेला सर्व काही माहीत असतं असा टोलाही त्यांनी लगावलाय. आंध्र प्रदेशाच्या विभाजनावरून निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्याचा सरकारवर परिणाम होऊ शकतो. युपीएकडे स्पष्ट बहुमत नाही त्यामुळेच हा परिणाम होण्याची शक्यता आहे. पण लवकरच निवडणुका होतील असं मी म्हटलं नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. आम्ही युपीए सोबत आहोत, आगामी निवडणुका एकत्रितच लढवू असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तिसऱ्या आघाडी संदर्भात आम्ही विचार करणार नाही असं म्हणत तूर्तास शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मुद्द्याला शरद पवार यांनी बगल दिली आहे. केंद्रात सोनिया गांधींचं नेतृत्व आहे त्यात बदल झालेला नाही तर माझ्या पक्षाचं नेतृत्व माझ्याकडेच आहे असं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबतचा मुद्दा फेटाळून लावला आहे. निवडणुका जवळ आल्या तरी सामाजिक तेढ निर्माण करून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करतात मात्र राष्ट्रहितासाठी ते चांगलं नाही असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. निवृत्तीनंतर सचिननं आपल्या अनुभवाचा मुंबईतून चांगले क्रिकेटपटू घडवण्यासाठी उपयोग करावा असं त्याला सांगितलंय आणि त्यांनी ते मान्यही केलंय असं शरद पवार यांनी सांगितलंय. ते रोह्यामध्ये बोलत होते. अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी साखर खरेदी विक्रीत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही त्यांनी आरोप केलाय. त्याचा शरद पवार यांनी समाचार घेतलाय. हल्ली आरोप करणं ही फॅशन झाली असं त्यांनी म्हटलंय. राज्यात वाढलेल्या वीज दरांबद्दल उद्योजकांशी चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याला रस नसल्याचं स्पष्ट केलंय. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या चारा घोटाळ्याची औरंगाबाद खंडपीठानं दखल घेतली. या प्रकरणी संबंधितांवर 30 दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. चारा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विनोद तावडे यांनी केली. या चारा घोटाळ्यात राज्यातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 वजनदार मंत्री आणि त्यांच्या चेल्यांचा समावेश असल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केलाय. कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी 17 ऑक्टोबर पासून टोल वसुली सुरू होण्याची शक्यता आहे. यावर आयआरबी कंपनीनं महापालिकेला पत्र पाठवलंय. मात्र टोल वसुलीला विरोध करत टोल विरोधी समितीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. आयआरबी यंदा टोल वसुली करण्यावर ठाम आहे. त्यासाठी टोल नाक्यांना संरक्षण देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. दरम्यान आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी टोल विरोधी कृती समितीनं 14 ऑक्टोबरला महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 17 ऑक्टोबरचा दिवस कोल्हापुरात काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आरपीआय लवकरच आंदोलन करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय. पालघर तालुक्यातल्या बोईसरमध्ये रिपाईच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी आठवले बोलत होते. आमदारांचं निवृत्तीवेतन आणि भत्ते वाढवण्याच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. पत्रकार SN देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे. 29 नोव्हेंबरला त्यावरची पुढची सुनावणी होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या निवृत्तीवेतन आणि इतर भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. मुंबई शहराच्या काही भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. बीई आणि एफ वॉर्डांना पाणीपुरवठा बंद असण्याचा फटका बसणार आहे. डॉकयार्ड रोड, हातीबाग, माउंट रोड, रे रोड, नेव्हल डॉकयार्ड, वाडी बंदर, जे हॉस्पिटल, परेलगाव, काळेवाडी आणि शिवडी या परिसरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे.
मुंबईत मानखुर्द परिसरातल्या पीएमजीपी कॉलनीच्या 5 नंबर इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग एवढ्या वेगाने पसरली की अनेक घर आगीत भस्मसात झालेत. आगीमुळे 8 जण भाजलेत, त्यापैकी एका लहान मुलाची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीहून मुंबईला आलेल्या ऑगस्ट क्रांती रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोघा प्रवाशांना मुंबई सेंट्रल जीआरपीने अटक केली. सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करण्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळ सुमारे 1.5 किलोचं सोनं सापडले जे बँकॉकमध्ये तयार करण्यात आलंय. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. रोज एखादं आव्हान माझ्यासमोर असावं अशी माझी इच्छा आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहीन असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय. आपण केव्हापर्यंत काम करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलंय. नुकतंच अमिताभ यांनी 71व्या वर्षात पदार्पण केलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग 4 दिवसांच्या परदेश दौऱ्यावरून परतलेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पूर्व आशिया आणि आसियान देशांच्या बैठकीला हजेरी लावली. पूर्व आशिया देशांसोबत व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा ठरला आहे. उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. रामलीला सुरू असताना एका गटानं केलेल्या दगडफेकीमुळे गोंधळ उडालाय. त्यात एक महिला जखमी झाली असून सरकारनं तातडीनं अर्धसैनिक दल तैनात केलंय. ऑगस्टमध्ये या ठिकाणी झालेल्या दंगलीत 50 हून अधिक जणांचा बळी गेलाय. अयोध्येत राम मंदिर उभारण्याची सरकारची कोणतीही योजना नाही असं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भातल्या वृत्ताचं खंडन त्यांनी केलंय. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि संघाकडून अशा प्रकारची वक्तव्य अनेकदा करण्यात आली आहेत. भारतात परकीय गुंतवणूक करण्यासाठी खूप संधी आहेत असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केलंय. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे असं चिदंबरम वॉशिंग्टनमध्ये म्हणाले. स्वतंत्र तेलंगणाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या जगनमोहन रेड्डी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यानं पोलिसांनी त्यांना बळजबरीनं रुग्णालयात दाखल केलं होतं. वेगळ्या तेलंगणाच्या निर्णयाला विरोध करत हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या विजयनगरमध्ये वातावरण सध्या शांत आहे. शहरातली संचारबंदी 12 तासासाठी शिथिल करण्यात आली आहे. हळूहळू शहरातली परिस्थिती सुधारत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. केरन सेक्टरमधल्या घुसखोरीवरून पाकिस्ताननं चोराच्या उलट्या बोमा मारल्या आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी या प्रकरणी पाकिस्तानला जबाबदार धरले. त्यावर पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल अशफाक परवेज कयानी यांनी भारतीय लष्कर प्रमुखांचं हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. याबाबत पाकिस्तानी लष्करावर आरोप करणं चुकीचं आहे. बिक्रम सिंग यांचं हे वक्तव्य दुर्दैवी, निराधार आणि प्रक्षोभक असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये कारवाई करत पाकिस्तानमधल्या तालिबानी कमांडरला अटक केली आहे. लतीफ महसूद असं त्याचं नाव आहे. लतीफच्या अटकेनं तालिबान्यांचा एक मोठा नेता अमेरिकेच्या हाती लागलाय. तेहरीके तालिबान या दहशतवादी संघटनेशी तो संबंधित होता. मलाला युसुफझई यांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेट घेतली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलाला प्रेरणादायी आणि चांगलं काम करत असल्याचं ओबामांनी यावेळी म्हटलंय. मलालाच्या धैर्याचा व्हाईट हाऊसकडून गौरवही करण्यात आलाय. व्हाईट हाऊसमध्ये तांत्रिक सल्लागारपदी भारतीय मुळाच्या व्यक्तीची निवड झाली. मूळचे पुण्याचे असलेले आणि गेली 3 दशकं अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले महांतेस हिरेमट असं त्यांचं नाव आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. भारत अ संघानं वेस्ट इंडिज अ संघाचा 3rd कसोटी दरम्यान 1 डाव आणि 54 धावांनी पराभव केलाय. या विजयामुळे 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. जहीर खाननं 4 बळी घेतल्यानं भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. टीम इंडियाच्या मधल्या फळीतला आधार असलेल्या चेतेश्वर पुजारानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3rd त्रिशतकाची नोंद केली आहे. पुजारानं भारत अ संघाकडून खेळताना वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध 3 शतक ठोकलंय. दोन्ही संघांमध्ये हुबळीमध्ये झालेल्या कसोटीत पुजारानं 415 चेंडूंमध्ये 306 धावा केल्यात. पुजारानं या खेळीदरम्यान तब्बल 33 चौकार ठोकलेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन डे सिरीजला रविवारपासून सुरुवात होते. नुकत्याच झालेल्या T20 सामन्यात भारतानं युवराज सिंगच्या नाबाद 77 धावांच्या खेळीच्या जोरावर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. या विजयामुळे टीम इंडियाचं मनोधैर्य वाढलंय. सिरीज खिशात टाकण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे.
200 कसोटीनंतर मी क्रिकेटला अलविदा करणार आहे, पण ही कसोटी माझ्या घरच्या मैदानावर व्हावी ही सचिनची विनंती बीसीसीआयनं मान्य केली आहे. 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान वेस्ट इंडिज विरोधात होणारी ही कसोटी मुंबईतच खेळली जाणार आहे. सचिननं निवृत्ती घेतल्यानंतर द टेलिग्राफ या इंग्रजी वर्तमानपत्रानं घेतलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात सचिन हा डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा यांच्यापेक्षाही सरस असल्याचा निष्कर्ष निघालाय. सचिन 1,146 म्हणजेच 54.36% मतं घेतलेत, तर ब्रॅडमन आणि लारा यांना अनुक्रमे 558 आणि 132 मतं मिळाली आहेत. भारताची बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाला दिल्ली उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. बॅडमिंटन संघटना म्हणजेच BIA ज्वालाला पुढच्या सामन्यामध्ये खेळण्याची परवानगी द्यावी असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले. यंदाच्या कॉमनवेल्थ खेळांची क्वीन बॅटन भारतात आली आहे. गेल्या वेळेचे यजमान म्हणून भारतात सर्वात आधी बॅटन आली आहे. 13 ऑक्टोबरला बॅटन दिल्लीतल्या कुतुब मिनारमध्ये नेली जाणार आहे. यंदाचे कॉमनवेल्थ गेम स्कॉटलंडमधल्या ग्लासगो शहरामध्ये होणार आहे. दसऱ्यानिमित्त मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर रविवारऐवजी शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. दसऱ्याच्या एक दिवस आधीच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तो साजरा केला जातो. गाड्यांना सजवलं जातं, सहप्रवाशांना गोडधोड वाटलं जातं, फटाकेही फोडले जातात आणि एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. काही ठिकाणी महिलांनी स्टेशनवर भुंडल्याचं आयोजन देखील केलं होतं. 57वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या दीक्षाभूमीत मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी त्यासाठी नागपुरात दाखल झालेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच हे बुलेटिन संपलं. पुन्हा आपली भेट पुढल्या बुलेटिनमध्ये. नमस्कार.